भाग्यवान पुरुषांचे कृपे निवारण कामचे देवा आमच्या दुष्टांचे बापाचे पुत्राचे आणि पवित्रत्वाचे नावे आमेन. समयाच्या आबडव्यांमध्ये एक बरी खबर हाडली आणि पवित्रत्वावरती गर्दी झाली. नमान मरिये कृपेंबरले समी तुझे संगता श्रेयम ते तू सदैव आणि सदैव फॉर जगशे जेसो भगवंत मरिये देवाच्या मये अमाव्या खाते विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा आमे. अबळे समयाची साकण तुझ्या सत्या प्रमाणे मुझ्या तई जाऊ. नमान मरिये कृपेंबरले समी तुझे संगता श्रेयम ते तू सदैव आणि सदैव फॉर जगशे जेसो भगवंत मरिये देवाच्या मये अमाव्या खाते विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा आमे. आणि देवसपूत मनीसलो नमान मरिये कृपेंबरले समी तुझे संगता श्रेयम ते तू सदैव आणि सदैव फॉर जगशे जेसो भगवंत मरिये देवाच्या मये अमाव्या खाते विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा आमे. भगवंती देवाच्या मये अमापसत विनंती कर ख्रिस्ताच्या पसण्यात आम्ही पाऊस दंशा खाते प्रार्थुया. येशू म्या बडव्यांवरी खबर दिल्यावरवी तुझ्या पुत्र ख्रिस्तान मनुष्य पण घेतले आम्ही जणा झाल्या राजा कष्टानी कुर्सवरवी जीवन पणाच्या आनंदा कमी पवसे तुझी कृपा आमच्या अंतस्कनी ओत पण मागताव त्यास ख्रिस्त आमच्या समय मरिफात आमेन. महिमा बापा कानि पुता कानि पवित्रात्म्या दसादि दसादि दसरत आमेन. महिमा बापा कानि पुता कानि पवित्रात्म्या दसादि दसादि दसरत आमेन. महिमा बापा कानि पुता कानि पवित्रात्म्या दसादि दसादि दसरत आमेन. देवा गल्या बडवा मुझे रखण्या सर्गीचे देन मका दिलाय तुझे तबेन मुझे मोत उसवडाय मका राज संभाळ सलय आमेन. आमचे बापा सर्गींचा तुझे नाव पवित्रसाव तुझे राज समकयूं तुझी खुशी सरगा सता तशी संसारान साव आम सदी पडतो ग्रास आसम काली आणि मी आमचे सुखलेला भूषिता तशांची पत्ता बघस आणि आमका ताळ्या पडत देना पुनवाईटांतले आमका निवा. नमान मरिये कृपेंबरले समी तुझे संगता श्रेयम ते तू सदैव आणि सदैव फॉर जगशे जेसो भगवंत मरिये देवाच्या मये अमाव्या खाते विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा आमे. महिमा बापा कानि पुता कानि पवित्रात्म्या जसादि तसादि सर्वत आमे. 280 आणि 2 दिवसाची एक वरती बसवणी 282 दिवसाची बसवणी देवाचे उतार आज आमकां अशें म्हणटा साम 119:50 साम 119:50 उतार म्हणटा गे तुजे उतार म्हाका जिवी दिता तुजे उतार म्हाका जिवी दिता आनी म्हणटा गे म्हज्या कश्टान म्हाका बुजवण मेळटा. देवाच्या उतरान आमच्या कश्टान बुजवण मेळटा देवाच्या उतरान जिवीत मेळटा. कित्याक म्हणला रे लाजरस मरण पावले वेळा जेजूच्या तोंडांतल्या भायर सरले उतार लाजरसच्या कुडीक नव्यान जिवीत जीव मेळ्ळो आनी लाजरस जीव जावन पाटी आयलो. म्हज्या मोगाचेर उतार म्हणटा की तुजे उतार म्हाका जिवीत दिता म्हण म्हज्या कश्टान म्हाका बुजवण मेळटा. म्हज्या कश्टान हर एक दिसा म्हज्या कश्टान देवाच्या उतराची सगळं हांव अनुभव करत आसतना बुजवण मेळटा. म्हज्या मोगाचेर हे मागण्याचे अरामकस हे टेस्ट मनी हांव तुमच्या मोगा दवरूंक आशिता. सुमार 59 इयर्सचो हे भाव ताणें दिले टेस्ट मनी जावन आसा की ब्रदर फाटल्या 20 आनी 9 वर्सां हांव कश्टां तें आसा. कितें ना कितें पिडा कांयच ना म्हजे कुडीचे सांबडे फुट्टा कित्याक म्हूण म्हाका कळीत ना. कोणें म्हणलें की ह्या जाग्यार कितें प्रॉब्लम आसा जागो सोड आनी वस. म्हाका फार्म आसा दुकराचे आनी गादे बेसाय आसा खेतीबाडी आसा आनी आमी तांचो दिसकाण आसा. म्हाका दोगां जाणां भुरगीं बऱ्या तें जिवन आसा. आमी भक्तीपणाचें कुटुंब आमचें सदांच मागणी करता सदांच देवाच्या उतरांत बळवंत जावन आसा. फाटल्या 20 आनी 9 वर्सां 29 इयर्स जातां सेम प्रॉब्लम. एकच दुयेंत बरें ना जाता पुता बरें ना जाता ते सगळे समाज जाले वय जाला इवन दुकराचे दुकरां मरतात ते जाणा सारखे जाल्ले वय जाला म्हणजे सगळे चांबडे फुट्टा आनी रगत भायर येता. सगळो लोक म्हणटा की आमकां चड एकरो जागो तो सेल करून वच सांगात हांव कित्याक म्हणल्यार तुजेर व्हडले खर्ग आयलात कश्ट येयला कितें स्व देंवसाराची तुजी न्ही त्या खातीर हांगा कांयच करूंक जायना. दुकराचो गुड केलाय तुवें हे सगळे वास मारते आसा आनी जे कितें बुरशेपण केल्ल्या द्वारे आज हे जागो तुजो न्ही त्या खातीर तूं कश्टां आसा. विंगड विंगड लोकांनी विंगड विंगड सलाह दिली विंगड विंगड लोकांनी विंगड विंगड डायरेक्शन दिलें. भाव म्हणटा की सुमार एक 7 महिने 8 महिने पयले खंय मेळ्ळ्या वेळार ब्रदर
20 आणि 9 वर्ष 29 इयर्सचे प्रॉब्लेम्स. कोणी म्हणले जागो नेड्याचो जागो म्हणला सरोपाय चलून वेता आणि जायते त्या जाग्यात तुवें काही करूंक जायना, दुकरा पसूंक जायना, कुंगडा पसूंक जायना आणि गोरवा पसूंक जायना. आमकां असो अडेज एकरो जागो आमचो दिसपडतो ग्रास दूद विकायचे, दूद विकायचे आमी एवरीडे मात्र न्ही हर एक दिसा. आज आमी कितें ना कितें हांगा घडल्यार मात्र आमकां दिसपडतो ग्रास वेता. दुसरी वाट आसना म्हज्या मोगाचे न्हू बाबान सगळ्यांचे आयकले. 29 इयर्स सफर कन्न जाल्ल्या उपरांत एक दिसा हे मागण्याचे लिंक 3-4 मागण्याचे लिंक ताका मेळ्ळें आनी त्या दिसा ताणें एकच उतार मेळ्ळें ताका. उतार जावन आसा हे साम 119:50 एकडे वाचचे आमी. तुझे उतर म्हाका जिवी दिता, तुझे उतर म्हाका जिवी दिता म्हण, तुझे उतर म्हाका जिवी दिता म्हण, कश्टान म्हाका बुजवण, तुझे उतर म्हाका जिवी दिता म्हण, कश्टान म्हाका बुजवण, म्हज्या कश्टान म्हाका बुजवण मेळटा. म्हज्या कश्टान देवाची तुझे बुजवण मेळटा. आयसाय चॅप्टर 66:13 म्हणटा पळय आमी ऐकला उतर परतून जाया प्रवते पुस्तकांत 6:13 आपुर्बायन देवाचे उतर म्हणटा की जसे एक आवय आपल्या भुरग्यांक बुजयता तसे हांव तुमकां बुजयतलो, हांव तुमकां बुजय तसे हांव तुमकां बुजयता. सांफुर कष्ट अनवरा 20 आनी 9 वर्सां 29 हे सुद्दां प्रॉब्लम प्रॉब्लम्स जिवितांत आयला. आज म्हणटा की देवाचे उतर आपुर्बायन म्हणटा की पळय प्रभाव चॅप्टर 12:25 पळय प्रभाव चॅप्टर 12:25 म्हणटा की आमकां खंत मनशाच्या काळजाचे जडाय घालता पूण हे बरे उतार ताका संतोश दिता. परतून म्हणटा आयका खंत मनशाच्या काळजाचे जडाय घालता पूण एक बरे उतार ताका संतोश हाडयता, संतोश हाडयता. कित्याक म्हणटा हे बरे उतार परतून म्हणटा की देवाचे उतर आमकां साम 119:68 म्हणटा की तूं बरो आनी बरें तें तूं करताय, तुजे कायदे म्हाका शिकय, तूं बरो आणि बरे ते तू करते. हांगा म्हणटा की प्रभाव चॅप्टर 12:25 एकच लिंक ते उतर आसा पळय. जस्ट देवाचे खंय तर खंय कशें आमकां कनेक्ट जाता, टच जाता पळय. प्रभाव चॅप्टर 12:25 म्हणटा की खंत मनशाच्या काळजाचेर जडाय घालता. फस्ट पॉयंट खंत मनशाच्या काळजाचेर जडाय घालता. मागीर दुसरे उतार म्हणटा की पूण एक बरे उतार ताका संतोश दिता, एक बरे उतार ताका संतोश दिता. हांगा म्हणटा किर्तनांत साम 119:50 म्हणटा की तुजे उतार म्हाका जिवी दिता म्हूण म्हज्या कश्टान म्हाका बुजवण मेळटा. फस्ट पॉयंट जावं आसा म्हज्या कश्टान म्हाका बुजवण मेळटा. दुसरो पॉयंट जावं आसा प्रभाव चॅप्टर 12:25 खंत मनशाच्या काळजाचे जडाय घालता पूण हे बरे उतार ताका संतोश दिता. थर्ड पॉयंट पळय साम 119:68 म्हणटा की तूं बरो आनी बरें तें तूं करताय, तुजे कायदे म्हाका शिकय. आज बरें उतार आज तुवें काळजा संतोश हाडूंक शकता जाल्यार बरो एकलो मात्र जावं आसा तो देव, तो बरो. ताचे किर्तनकार म्हणटा की तो बरो, ताचे उतार तुका संतोश हाडयत दिता, ताचे उतार तुका समाधान दिता, ताचे उतार तुजे खंत बेजारे पयस करता, ताचे उतरांत तुका जीव मेळटा. आज म्हज्या मोगाचे न्हू कितली खंत बेजारे आमच्या मुतींत आसा. भाव म्हणा लागलो की ब्रदर हर एक 3-4 पवित्र आराधना भाग घेवन येवकर इस्तांतले जिजले भवर्तन हांव आनी म्हजे एन्टायर कुटुंब मागणें करूंक सुरू केलें. मात सांजे 7-8 आमरी करूंक सुरू केलें. तांतू अर्दे वर आमी देवचित सांगता कुटुंबा वाचूंक सुरू केलें. वाचता 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 आमच्या घरांत तुजी करगां उणें जावंक सुरू जाली. फाटल्या 9 म्हयन्यांतून आज पर्यंत ब्रदर ना म्हजे चामडे फुटाना, ना म्हजी भुरगीं सीख पडनात, ना आमचे दुकान मरनात, ना आमची कुंगडां मरना, ह्या गायरा दूद दिवचे उणें करिना. हर एक देव देवान आमच्या जिवितांत आशिर्वाद दिला. द्वितीय नियमान 28:12 पळय डेट्रोनॉमी चॅप्टर 28:12 हर एक दिसा एक खंयच्याय शिकवणेंत हे उतर आसतलेच. कित्याक म्हणल्यार ह्या म्हयन्यांत तुमी आशिर्वाद जोडून येवंक जाय, बेसांव जोडून येवंक जाय. 2024 सुरवेचो म्हयनो आशिर्वादाचो सर्गीच्या मोगाळ पापान भरपूर दिर्व्यांनी भरलेले आकाशाचे दार आज आमच्या खातीर उक्ते केला. ब्रदर 9 म्हयन्यांतून खंयची पिडा ना, खरगा ना, अनवरां ओनली देवाचे उतार घरांत वाचून हर एक सकाळी येवकारिस्तच्या बलिदान भाग्यातल्या द्वारी
जिवंत जेजू सकाळी आमच्या काळ जात येता मात्र न्हय तो जेजू म्हणटा की भिया नाका हीच ती वाट हांव तुका चलोंक शिकयता त्या वाटेर हर एक दीस आमी चलते आसा जेजू जसो वाट ब्रदर जेजू जसो सत जेजू जिवीत सुमार 15 मिनटां देवाची उतरां फटाफट फटाफट तोंडांतल्यान उच्चारूंक सुरू केलें हांव शॉक 29 इयर्स आतां हांव तांच्या जिवितांत खरगा अनवरा इरारय बेजारय हस्कत काय हर एक दिसा कश्टांचे कुठाम आज देवाचे तुम बळवंत जावन हेरांक साक्षीदार जावन आसा मगाचेनू आमच्या जिवितांत ती खंत आसा त्या ते जेजू म्हणटा की जॉन 14:27 11 चिवळे म्हणटा खंत करचे सण सोड दीस आनी रात टेंशन टेंशन थोडे भुरगीं लेट येयले टेंशन घोव लेट येयले टेंशन बायल लेट येयले टेंशन चड जेवल्यार टेंशन घट्ट केल्यार टेंशन हर एक दीस टेंशन आमी खंतीन जियेत आसा ते जेजू म्हणटा खंत करचे सण सोड खंती द्वारे करगा ते आसा खंती द्वारे तुजी शुगर वाडटा आसा खंती द्वारे तुजी बीपी वाडटा आसा खंती द्वारे तूं मोठो जाता आसा थोडे बारीक जाता आसा खंत तुका हर एक घडी अडकळे हाडयता खंत देवाच्या मोगांतल्यान पयस करता खंत तुका करगेशीचे करयता आज करगा नाका चंचल जायनाका त्या खातीर उतार म्हणटा सिराक चॅप्टर 38:18-20 सिराक चॅप्टर 38:18-20 इकडे वाचूया आम्ही कित्याक खंती वरवी मरण येतवे कित्याक खंती द्वारी मरण येत काळजाची दुख बोलची रेता मुखार 19 विघ्नांच्या वेळार खंत पयस सरना विघ्नांच्या वेळार खंत पयस सरना खंती बरी चिनी सोसूं कठीण लागता खंती बरी चिनी सोसूं कठीण भक्ता तुझे काळीस खंतीन बुडय नाका तुझे काळीस खंतीन बुडय ना म्हणजे मग 17 इयर्सच्या भुरग्या हाय डायबिटीस कित्याक डायबिटीस कित्याक प्रॉब्लम्स कितें ब्रदर म्हाका जेन्ना डायबिटीस म्हूण कळटा आसतना 180 आसता डायबिटीस म्हूण कळोंक आनी 400-500 देंवक देंवना ब्रदर कठीण खंत हांव सांग कितें खंत कांयच कळीत ना ब्रदर कित्याक खंत म्हूण हांव सांग शुगर आसा तुका कळ्ळें टॅबलेट आसा वा इन्सुलन्स आसा तुका आनी कित्याक खंत काडटा ना ब्रदर म्हाका शुगर आयला म्हणलें तें खंत तांतूत हांव बुडोवन आसा करगा तें आसा करगासा म्हाका शुगर आसा म्हाका शुगर आसा म्हाका शुगर आसा मायंड फ्री दवर पिडा हर एक आसा 8 वर्सांच्या भुरग्याक की 500 शुगर आसा तर तुका आतां 18 इयर्स खंत काडनाका सण सोड तूं 8 वर्सांच्या भुरग्याक पळय थोड्या दिसांनी ते म्हाका मेसेज कर म्हणाले ब्रदर म्हजी शुगर लेवलाक आसा इन्सुलन्स हांवें बंद केला टॅबलेट्स जियेत आसा ब्रदर हांव देवाक अर्घा इथे आसा कित्याक तुवें 8 वर्सांच्या भुरग्याची घडीत म्हज्या जिवितांत सांगलाय त्या दीस सावन म्हजी मत हांवें डायवर्ट केला आनी खंतीक वळाक जायना हांव सोमया ते संतोश आसा कित्याक म्हाका 18 वर्सां प्रायम मिनिस्टर जे कितें खावंक आसते सगळें खावंक म्हाका मेळ्ळां त्या खातीर म्हज्या मोगाचेर थोड्या पटी थोड्या खंत ना बेश्टे म्हणून खंत म्हणून जियेत ते आसा काले प्रॉब्लम चुकोन म्हाका टेंशन आसा तेतून म्हज्या मोगाचेर आज ही सगळी खंत हांवें पयस करया कित्याक बरो देव आमच्या संगात आसा हो सनवारचो दीस तुमकां तो आशिर्वादांनी बेसावांनी कृपेनी बरो दी तुजे जिवितांतली खंत बेजारय तुज्या कुटुंबांतली खंत बेजारय तो जेजू पयस करूं दी कित्याक तो तुज्या पक्षाक आसा कोणेंय तुका सांडला न्ही तूं तुका सांडचोय ना तुका सोडचोय ना आमीन एकडे म्हज्या मोगाचे न्हू धडे दामपया ह्या गायनान भाग घेवन हांगा अशी दोन डस्टबिनी मेळ करूया आवडता ये सोम्या वडवी तुझी गाता तुझे नाव वाकता तुझो मोगनी आटा तुका हरसीता ये दन्या तुका नाव वाडता ये सोम्या वडवी तुझी गाता तुझे नाव वाकता तुझो मोगनी आटा तुका हर सीता ये दन्या तुका नाव वाडता ये सोम्या वडवी तुझी गाता सुनी संसार तुवे रसय फुला फोळांनी नेतय विविध स्नामधलो मनशा उंच बारलोय तुझ्या सारख्या रुपी केलय तुका नाव वाडता ये सोम्या वडली तुझी गाता तुझे नाव वाकडता तुझो मोगणी आटा
तुका हरसी ताये धन्या तुका नाव वाटाये सोम्या गोडवी तुझी गाता म्हाका जीवी तुवे दिले मोगाल कुटुंब पावो केले क्रिसी कुटुंबान म्हाका जनन दिवन वागेले जीवन पावन केले तुका नाव वाटा ये सोम्या वळवी तुझी गाता तुझे नाव वाकडता तुझो मोगनी आटा तुका हरसीता ये धन्या तुका नाव वाटा ये सोम्या तुझी गाता तुझे नाव वाकडता तुझो मोगनी आटा तुका हरसीता ये धन्या तुका नाव वाटा ये सोम्या उडवी तुझी गाता। हांव मंगळूरांतल्यान उलयता। म्हाका सर देवान दिल्ल्या उपकारा खातीर देवाक मार्गां दिता। हांवें देवाचें उतर रिपीट करना। म्हाका मेळ्ळ्या उपकारा खातीर देवाक कागदांवार दिता। म्हजी साक्ष जावन आसा म्हजो देवाचो पुतूर ताका शिकयल्ल्या मती वसनांतल्यान तो 10th पास जालो। म्हज्या पुताच्या काजार बऱ्या तरान पावस नासतना जालें। म्हाका ल्हान व्हड म्हणून साबार उपकार म्हाका देवान पळो केलो। हांवें साक्ष दिवंक वेळ केल्ल्याक देवा लागीं भक्षणी मागता। देवाक धांव करगा आनी वगळाक तुका समयान जेजू आलेली आलेली आनी दीस रात मागिल्ल्या ब्रदर प्रकाश आनी ताज्या टिमाक देव राखून दी सांबाळून दी। थँक्यू ब्रदर प्रकाश फॉर युअर मिरॅक्युलस रिडिंग्स अँड प्रेयर्स दॅट यू हॅव डन फॉर माय सन। माय सन हॅड ॲलर्जीज इन हिज आयज अँड वी बोथ हॅव रेड the psalm readings and the readings provided by you every night, and my son's eyes are now fine. The allergic reaction has gone, and I really thank you and your team for praying for us, and thank you for being there always. This is my testimony. Thank you pratek tan ai basuni sage usariya anga chidon testimony mai ku Isaiah chapter 45 verse 2 and 3 हांव तुझ्या मुखल्यान वेतलो आनी पर्वत समतोल करतलो। हांव काश्याच्या दाराची पूर्ण करतलो आनी लोकडाचे आडंबे मोडून उडयतलो। हांव तुका गुपित दिरवी आनी लिपो दवरिल्ली संपत्ती दितलो। हे परी हांवच सर्वेश्वर म्हूण तुका कळीस जातले। तुका नांवान उलो मारता तो इस्रायलाचो देव हांवच म्हूण तूं वळखतलो। आयसाया चॅप्टर 43 वर्स 2 तूं उदकांतल्यान वेशी जाल्यारी हांव तुजे सुवे आसतलो। न्हंयेंतल्यान वेशी जाल्यारी त्यो तुका बुडोवच्यो ना। उश्यांतल्यान तूं चलशी जाल्यार तूं लासून वेसो नाय। उश्याचो जिबो तुजे भस्म करचो ना। नंबर चॅप्टर 6 वर्स 24-25-26 सर्वेस्पोर तुका आशीर्वाद देव आनी तुका सांबाळू। सर्वेस्पोर आपल्या मुखा म्हणचो प्रकाश तुजेर फांगो आनी तुझी दया करू। सर्वेश्वर आपले मुखा मोळ तुका दाखो आनी तुका शांती दो। जिजस हांव साक्षी सांगून तुजे मुखार आस येता। फस्टाच्या साक्षी हांव एड्रीन सरावक 10th एग्जामात एग्जाम म्हणल्यार पब्लीक एग्जाम न्ही ह्या एग्जामात ताका चिकली पुरो मन्ना वचका म्हणून ताका हांव एक साक्षी दिता म्हणलें। तो आतां शिकून येदे पर्संट आयला। तो कोरा ते पर्संट आयला। जिजू तुका हरका। आनी सेकेंड हांव तुका एक शुगराचे आपास येयला मेडिकल जातीची साक्षी दिता म्हणल्यार मागीर पुरो समोस पुता। जिजू जिजूक हरका। मागीर पुरा ग्रुपाच्याक ब्रदर प्रकाश तुमकां देवाचे आशिर्वाद सदाकाल प्रार्थने मुंदर्शन वच्चाक हांव देवा मुखारी प्रार्थने करता आशयता। अगला तुका होगला तुका वंदन तुका श्रुती तुका।
पहिल्यान पहिले हांव धनिया देवा कारकां दितां. साक्ष दिवंक कळ्या केल्ल्याक हांव देवा लागीं माप मागतां. सुमार 25 वर्सां पयलीं जावन आसल्यार म्हजी एलर्जी बरी जाली. तशेंच म्हज्या घराचे पेपरांत प्रॉब्लेम जावन आसतना बऱ्या भशेन जाली आनी म्हज्या घोवाचें ऑपरेशन बऱ्या तरान जालें आनी तो बरो आसा. तशेंच म्हज्या भयणीच्या चेड्याक धवेन ते एग्जाम बरयतना सब नंबर घालूंक उडास जायनातलो. ताणें उडास करून बरोवन 10th पास जाला. आनी म्हज्या भयणीच्या घोवाक इन्सुलेशन जावन दोळे चड जाले आनी ताका मुला मदीं जाल्ले तो बरो आसा. आनी म्हज्या भयणीच्या चेडवाक बरें काम मेळ्ळें. ह्या पुरायकी हांव पेटिशन केल्लें इतल्या बऱ्या आजाप केल्या म्हज्या देवाक काळजांत अर्ग आनी ब्रदर प्रकाशाक आनी टिमांक देव बरें करूं म्हणटा. थँक्यू जिसस, प्रेज जिसस, हालेलुया जिसस. धळ्यांची दंभ्या बाप्पा, तुका अर्घां दिता आसतना ह्या सकाळीच्या वेळार संवसारांत 99% लोक खातीर आसा बाबा. कितें ना कितें खंत तांच्या काळजांत, तांच्या मनांत, तांच्या जिवितांत, तांच्या कुटुंबांत, तांच्या इश्टाक तेपणां थंय, तशेंच तांणी काम करच्या सुवातेंत, तांणी हाता घाल्ल्या कामाचेर खंतच खंत बाबा. हे सगळे समस्या तुका कळीत आसा न्ही गी. तुवें म्हणलें किर्तनान 139:2-3-4, उरता आसतना, बसता आसतना, चलता आसतना सगळें हांव तुका पळोवन आसा आनी म्हाका कळीत आसा म्हणून बाबा. आमचे हरी साल सामकान तुका कळीत आसा. आमच्या मोतीची चिन्नां तुका कळीत आसा. आमची अस्कत तुका कळीत आसा बापा. सगळ्या समस्या म्हाका सोडय बापा. आयसीयूंत आसल्या, वेंटिलेटर आसल्या, मरणा चितणेर आसल्या, लास्ट स्टेजीर आसल्या, कोणाचें ऑपरेशन जावं फुडें खंयचे रिपोर्ट कलेक्ट करूंक वेतें आसा, खंयचें काम हाता घालूंक तें वेतें आसात, कोणाचेर एंगेजमेंट आसा जावं फुडें, कोणाचेर खासदार आसा, रोस आसा, या घर वकाल आसा, या खंयचेय फंक्शन प्रोग्राम आसा बापा, तुका ताणें इनवायट केला. त्या खातीर तुंस त्या सुवातेर वस. तें कार्य उण्यापण जायनासतना भरती कन दी म्हणून तुज्या लागीं परतून मागता. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हज्या मगाचे न्हू विशेष अनाउंसमेंट जावन आसा. आजच मेडिकल क्रॉस म्हणल्यार सुवातेर गांवठण कोल्हापूर मेडिकल क्रॉस तुमकां जाणा आसा. एक दिसा फुल डे प्रोग्राम आसा. 10 वरां तो 4:30 पर्यंत जेवण आसतलें, ब्रेकफास्ट चाने आसतले त्या सुवातेर. म्हज्या मगाचे न्हू ह्या सुवातेर सगळो दीस आमी आसतले अर्गावक आनी शिकोण पवित्र सगळे विशेष आराधन आनी दैवीक सगळ अनुभवाचो दीस जावन आसा. सांगा एकामेकां पिडेस्तांक, तरणाट्यांक, भुरग्यांक एकामेकां घेवन येया आनी सुमेची वर्ती सगळ अनुभव करा. फेब्रुवारीच्या 2 आनी 3 तारखेर सेंट डॉमिनीक चर्च अशोक नगर मँगलोर, सेंट डॉमिनीक चर्च अशोक नगर मँगलोर 2:30-4:00 पर्यंत अर्घा वाकणी, शिकोण, मेसाचे बलिदान आणि पवित्र सगळं विशेष आराधन. या दोन्ही दिसा सुखान आसा. इनर हिलिंग, डिलिव्हरन्स मागणे जावं फुडें आमच्या काळजांत जायते दूख आसा, या भिरांत आसा, खावचिणे हाता घाल्ले काम पोता पावना. ह्या 2 दिसा इनर हिलिंग मागण्यांत जिजू संपूर्ण सुटका आनी सडवण लाभून दी. ताची दैवी सगत ह्या दोनी दिसा आमी अनुभव करया. आमेन. परत 4 टेस्ट म्हणजे आमी ऐकूया. हरी एक आसा 3-4 या मागण्यान भाग्यत आसतना वर्ती सकत आमी अनुभव करया. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हजे नांव दुलसी न, हांव डोंबोली तावन उलयतां. म्हाका पांयाची गांठ मस्त दुखताली. हांवें ब्रदर प्रकाशाक वॉयस मॅसेज धाडली, ताणें म्हाका वॉर्ड ऑफ गॉड दिलें. सदां हांव रिपीट करतालीं, म्हज्या पांयाची गांठ कंप्लीट गुण जाल्या आनी म्हज्या भावाच्या पुताक काम नातुरलें, ताकाय काम मेळ्ळें. सदांय वर्ड ऑफ गॉड रिपीट करतल्या. देवाक जावन अर्गां, अर्गां तुका सुम्यान जेजू, फगलाप तुका सुम्यान जेजू, महिमा तुका सुम्यान जेजू, आराधान तुका सुम्यान जेजू. थँक्यू जिजस. म्हजें नांव रेमंड. देवान केले उपकारांक हांव काळजांतावन अर्गां दितां आनी साक्ष दिवंक आशयतां. ही साक्ष चडू जाल्ल्याक हांव तेणी लेगी बोगसाणें मागतां. म्हजी पयली साक्ष जावन आसा. 2 फावटी म्हज्या एका फ्रेंडाची वस्त भायर पडली. ह्या वेळार आमी मागण्याचें रिक्वेस्ट काडलें आनी ती वस्त थोड्याच घडयेनी म्हाका फाटी मेळ्ळी. म्हजी दुसरी साक्ष जावन आसा. हांव
परमशिनी एका फायनान्शियल ट्रान्झॅक्शनात हा पार्टिसिपेट केले आणि म्हणजे पैसे आम्ही उघडले बँकाक विकीच्या विकी कळले पण बँकाच्यांनी म्हणले तुका मेळचे ते चान्स मस्त उणे असा जर सुमारे 5 महिन्या उपरांत आम्ही खडा नसताना मागल्या उपरांत ते पैसे म्हाका पाठी मेळले म्हणजे तिसरी साक्ष जावन आसा म्हज्या पुताच्या रेजिडेन्साची ताजो पासपोर्ट 1 वर्सा परस उणो आसल्यान ताका रेजिडेन्स लागून बारीक कश्ट जाले आणि निमाणे घडी आम्ही ताजो पासपोर्ट रिन्यू करूंक जाताना मस्त प्रॉब्लेम्स आयले आणि ह्या वेळार आम्ही देवाचो सांगात मागलो आणि ताजो पासपोर्ट निमाणे घडये येऊन पावलो आणि कशी एका ताज्या रेजिडेन्स काबार जावच्या दिसाच अजापा म्हणल्या बरी ताजी रेजिडेन्स लागलो हे केल्ल्या उपकारांक हांव काळजांतून अर्घां दिता तशेंच म्हज्या खातीर सदां मागिल्ल्या ब्रदर प्रकाश आनी ताज्या टिमाक हांव देव बरें करूं म्हणटा प्रायस लॉर्ड हांव स्टिवन कुवेट जावन म्हज्या बायलेची टेस्टमेंट जें वाश येता हांव टेस्टमेंट जें गळाय केल्ल्याक समय देव लागीं हांव बक्षांनी मागता हांव हांगासर कुवेटांत केवसी म्हळ्यार ऑर्गनायजेशन काम करून आसा म्हज्या बायलेकी म्हजे सांगता कुवेट केवसीन काम करणारी म्हणजे एक आशा आसली तशें सात फावटी ताका इंटरव्यू बसयल्या इम्प्लॅन्सा वरवीं व्हडले व्हडले मनशाचे इम्प्लॅन्सा वरवीं ताका काम मेळनातलें हांगासर ते सिलेक्ट जातले काम मेळनातले ताके हांव चीत म्हज्या फ्रेंडान एक वेळ सीवी विचारली म्हजे कडेन आनी हांव सीवी दिताना सीवी दिली आनी ताचे उपरांत देवा लागीं गेलो पयले आनी देवा लागीं मागले आनी ताचे उपरांत हांवें डिवायन मर्सी पिटिशन केलें डिवायन मर्सी पिटिशन ब्रदर प्रकाशन साम 90:17 साम 18:2 साम 46:1 आमी ते कंटिन्यू रिपीट करतले 7th ताका इंटरव्यू आपयले परतून डेट चेंज करून 10 तारखेक इंटरव्यू आपयले इंटरव्यू आपयताना आमी परतून डिवायन मर्सी पिटिशन केल्ले विजडम 7:7 फिलिपायन्स 4:13 इब्रू 13:6 कंटिन्यू रिपीट करून आसले कंटिन्यू आनी ते इंटरव्यू सिलेक्ट जाले आनी 25th ते जॉयनूय जाले 25th जॉयन झाले आता ते बऱ्या कामार असा आता काम करता काम करचे पहिल्या दिसा ताका इल्लेशे कश जाले काम करताना ताका ट्रेनिंग सगळ्यांक दिनातले वरवीं आम्ही परतून पिटिशन केले आम्ही देवा ब्रदर देवाचे उतार दिले सोमया तू दाळ आणि काकुळटीचो सस्नी मोगान विश्वास भरलेलो तो तुवें बसयले त्या प्रमाण आमचे भरवशान आमकां निराशी जावंक दिनाका आम्ही ते सांगले उपरांत आम्ही रिपीट केले उपरांत ते ट्रेनिंग दिवचे मनशाचे त्यांनी इंटेन्शन बरें करून तांकां आमकां ताका बरें करून ट्रेनिंग दिलें आनी आतां काम स्टार्ट केलां ताणें थंयसर इतलें केल्लें इतलें व्हडलें आजाब केल्लें सरस्पर देवाक आमी काळजान अर्घां दिता तशेंच आमच्या खातीर मागिल्लें ब्रदर प्रकाशन टिमाक तशेंच थंय मागिल्लें आमच्या सर लोकांक काळजांत अर्घां दिता थँक्यू बापा थँक्यू जीजस थँक्यू होली हांव कुवेटान उलयतां आमी सुमार 9 वर्सां जावन दुसऱ्या भुरग्याक आशून आसलेले हांव खंय आमकां पॉझिटीव रिजल्ट मेळोंक नासले मागीर आमकां आमच्या फ्रेंडा मुखान दिवायन मर्सी कोंकणी रिट्रीटाचे लिंक आमकां शेअर केले आमी ब्रदर प्रकाशाचे मागणे फॉलो करून आसलेले हांव आमी ब्रदर प्रकाशनाक पिटिशन धाडले आनी ताणें आमकां वर्ड ऑफ गॉड धाडले आनी आमी ते रिपीट करून आसलेले हांव आनी आमकां ब्रदर कुवेट आयलेल्या वेळार आमी ताका पर्सनली मेळ्ळे हांव आनी आतां आमकां 20 तारखेर जेजूचेर केबाळा रुपार आमच्या कुटुंबांत प्रवेश जाला आमच्या खातीर मागलेल्या ब्रदर प्रकाशाक आनी ताच्या टिमाक काळजांतावन अर्घां दिता देवाची विसणार आशिर्वादां ताचेर मागता अर्घां तुका जेजू जय जय तुका जेजू वंदन तुका जेजू आलेलुया 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 थँक्यू ब्रदर प्रकाश